नागपुर जिले की रामटेक तहसील अंतर्गत आने वाले एसडीओ कार्यालय रामटेक के कार्यालय परिसर में पुलिस पाटिल संगठन महाराष्ट्र राज्य के बैनर तले रामटेक पारशिवनी व मौदा परिसर में कार्यरत पुलिस पाटिलों के द्वारा विभिन्न मांगों को लेकर एक दिवसीय ठिया आंदोलन किया गया। रामटेक एसडीओ कार्यालय के परिसर में आयोजित इस ठिया आंदोलन के माध्यम से कुल 10 मांगों का ज्ञापन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को एसडीओ वंदना सौरंगपदे के माध्यम से सौंपा गया। दिए गए ज्ञापन के अनुसार पुलिस पाटिल को 20,000 रुपए मानधन नियमित समय मिलने, पुलिस पाटिल की रिक्त जगह तुरंत भरने, ग्राम पुलिस अधिनियम 1967 का नियमानुसार पालन करना समेत अन्य मांगों का ज्ञापन उप मुख्यमंत्री को सौंपा गया है। आम्ही आज धरने आंदोलन यासाठी ठेवलेला आहे। प्रलंबित मागच्या वर्षी आम्ही हिवाळी अधिवेशन येथे मोर्चा नेला होता आणि फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमची मीटिंग लावून हा तुमचा जो मानधनाचा वाढीचा मानधनवाढीचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडवू, परंतु एक वर्षाचा लोटून गेला, परंतु आमच्या मानधनवाढीचा प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही आणि कमीत कमी आम्हाला किमान वेतन याप्रमाणेसुद्धा आम्हाला मानधन देण्यात यावं, कारण की आम्ही पोलीस स्टेशन गृह विभागाचंही काम करतो आणि महसूल विभागाचंही काम करतो, दोन्ही विभागाचं काम आम्ही 24 तास करतो। आम्ही गावात शांतता ठेवतो, परंतु आम्हाला या 6,500 तुटपुंज्य मानधनावर आमचं कुटुंब कसं चालावं। मी आपल्या न्यूज चॅनलला ही विनंती करीन, शासनापर्यंत आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या निवेदनाद्वारे तर आम्ही तुमच्याकडे दिल्याच आहेत आम्ही, पण ज्या ठळक मागण्या आहेत, मानधनात आज आमचे 6,500 रुपये आहेत, 10 ते 12 वर्षापासून आमचे 500 रुपये DCPS प्रमाणे कटणार होते, ते कटले नाही, त्याच्यामुळे आमच्यावर कमीत कमी 1-1 लाख रुपये आमचे नुकसान झालं आणि शासनाने दिलेले असते 1-1 लाख रुपये, ते 2-2 लाख रुपये असे आमचे आज शासनाजवळ जमा राहिले असते। ते निवृत्त होत असताना पोलीस पाटील निवृत्त होत असताना ते आज त्याच्या कामात आले असते, शासनाने हे एक काम नाही केलं। आणि दुसरं महत्त्वाचं, एक आता आमची जे चेकपोस्टवर ड्युटी लावण्यात येते रात्री बेरात्री, वाघाच्या आपल्या परिसरात धुमाकूळ आहे, रानडुकराच्या धुमाकूळ आहे, ज्यानं येणं रात्री बेरात्री करावं लागते, त्या परिवाराला म्हणा किंवा त्या पोलीस पाटलाला विमा कवच नाही आहे, अजूनपर्यंत कोणती सुरक्षा नाही आहे, तो तिथं जर काही रस्त्यात आणि आमचं काम महत्त्वाचे म्हणजे शासनाने नेमून दिलं आहे फक्त गाव पातळीवर आणि गाव पातळीपर्यंतच, त्याच्या व्यतिरिक्त हे दिलेलं काम आहे, त्या याच्यात समजा आमच्या काही कमी जास्त झाल्या तर आमच्यावाली कोणी नाही आहे। महाराष्ट्र TV24 के लिए अजय मेरकुडे, रामटेक, नागपूर। इस शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी, वेडिंग कलेक्शन, किड्स कलेक्शन, लेडीज वेयर, जेंट्स वेयर, नई वैरायटी पर पाए 15% तक का डिस्काउंट, तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ। और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस, रामेश्वरी, नागपुर। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोड़ी रोड, रामनगर, नागपुर।